डोंगराळ एरिया आहे आणि इथं 2 दिवसापूर्वी 2 गवे अशी पडल्याची घटना उघडकीस आली होती। याबद्दल आज तुम्ही तपासणीसाठी आले होते, काय काय तुमच्या निदर्शनास आले? आम्हाला काल रात्री या ठिकाणाहून तुमच्या वनरक्षकांना माहिती मिळाली की 2 जनावरं या ठिकाणी म्हणजे मशी टाईप आहेत, आपले जे खेडेगावातले लोक आहेत त्यांना मशी टाईपच हा जनावर असल्यामुळं अशी जनावरे पडल्याचं या ठिकाणी निदर्शन झालं। मग फोटो मिळाल्यानंतर आमचे स्टाफ या ठिकाणी काल माहिती मिळाल्यानं रात्री साधारणतः 8, 8:30, 9 च्या आसपास या ठिकाणी पोहोचला आणि सर्व माहिती घेतली असता परंतु अंधार असल्यामुळं आम्ही फोटो वगैरे घेतले आणि आम्हाला खात्री झाली की हा गवा हा प्राणी आहे आणि हा गवा प्राणी आपल्या भागामध्ये म्हणजे जुन्नरच्या भागामध्ये हा दुर्मिळ आहे तसा, कारण हा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जास्त आढळतो, सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये त्याचं वास्तव्य जास्त आहे, भीमाशंकरच्या भागात आढळतो। परंतु हे 2 जे गव्याचे मेल बुल्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला मेलेल्या अवस्थेत आम्हाला दिसून आले। आम्हाला माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज सकाळी आमचे माननीय उपवनसंरक्षक जे रमेगावडा साहेब तसेच माननीय सहाय्यक वनसंरक्षक बुरके साहेब आणि आमचा सर्व स्टाफ सकाळी लवकर येऊन या ठिकाणी सर्व क्षेत्राची पाहणी केली ज्या ठिकाणाहून, परंतु असं प्रथमदर्शी असं निदर्शनास आलेलं आहे की जे गवे पडले ज्या ठिकाणी पडलेले आहेत तिथं आम्ही पाहणी करत गेलो असता जो भाग पूर्ण कड्याचा आहे तो कड्याच्या भागावरून त्यांचा घसरून येण्याचा वरखडा दिसून येत आहे आणि पूर्ण ज्या ठिकाणी जे पडले असावेत असं उंच कड्यावरून साधारणतः 150 ते 160 मीटर उंचीवरून ते या ठिकाणी पडलेले दिसून येत आहे आणि सर्व पाहणी केली असता असं दिसून आलं की ते वरती वरून पडलेले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु दुसरेही काही शक्यता नाकार देत नाहीत। त्यामुळे माननीय उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सकाळी वाईल्ड लाईफ एसोसिएशनचे डॉक्टर तसेच शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डुमरे साहेब आणि ओहळ साहेब या सर्वांनी येऊन त्यांनी या दोन्ही गव्यांचं पोस्टमार्टम केलेलं आहे आणि ते जे त्यांचे जे काय पार्ट आहेत ते पार्ट आम्ही त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये आम्ही पाठवतो आहेत की जेणेकरून जर कुठली विषबाधा किंवा याची घटना आढळली असेल किंवा शक्यता असेल तर ते आपल्याला कळून येईल। गवा हा प्राणी खरंतर अगदी रेअर आहे, म्हणजे फार क्वचित आढळतो। जुन्नर तालुक्यामध्ये या अगोदर हा प्राणी आढळून आला होता का? गवा हा तसा आपल्या भागामध्ये दुर्मिळ प्राणी आहे। काही लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा साधारणतः 2017 मध्ये याचं थोड्या प्रमाणात वास्तविक असा आढळून आला असावा आदा होता असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु साधारणतः 5-6 दिवसापूर्वी हा प्राणी या भागामध्ये आढळल्याचं बोललं जातं लोकांमध्ये, परंतु गवाच आहे असं लोकांकडून खात्रीशीर होत नव्हतं। परंतु ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही खात्री केली तेव्हा गवा हा दुर्मिळ प्राणी आपल्या इकडं दुर्दैवानं मृत्युमुखी आम्हाला आढळून आला। जर असे गव्यासारखे दुर्मिळ प्राणी जर आढळून आले या भविष्य काळात तर आपण नागरिकांना काय आवाहन कराल? जर गवा हा आपल्या भागामध्ये दुर्मिळ आहे आणि तो आपल्या भागामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये येणं हे आपल्यासाठी एक वैभवाची गोष्ट आहे। जर गवा किंवा अशाच प्रकारचे वन्य प्राणी किंवा आपल्या दिसण्यापैकी वेगळे जर प्राणी आढळून आले तर तत्काळ संबंधित व्यक्तीने त्या ठिकाणचे वनाधिकारी वन कर्मचारी किंवा स्टाफला सांगून त्यांनी आम्हाला कळवलं पाहिजे की जेणेकरून त्या प्राण्याविषयी आम्ही माहिती घेऊ आणि त्याचं जे काही हॅबिटॅट आहे ते हॅबिटॅट कसं मॅनेजमेंट करता येईल आणि लोकांना सांगून त्यांच्याविषयी जे गैरसमज असतील ते कसे दूर करता येईल ते आम्ही प्रयत्न करून त्यांचा हॅबिटॅट वाढवून त्यांचा वावर या ठिकाणी कसा मेंटेन करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू।